नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्व मित्रांचे ना सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला 9 ग्रहापैकी चंद्रग्रहाचे जे दान असतात किंवा चंद्रग्रह जर आपला कमजोर असेल आणि तो बलवान करण्यासाठी ना काही ठराविक असे दान जर केले तर आपला चंद्रग्रह आहे ना नक्कीच आहे ना बलवान होतो, किंवा चंद्रग्रहाविषयी ज्या पण अडीअडचणी आहेत ना त्या आहेत ना आपल्या सहजासहजी दूर होतात। त्यातलेच आहेत ना मी तुम्हाला काही छोटे छोटे आहेत ना जे तुम्हाला दान करायचे, किंवा जर तुमचा चंद्र कमजोर असेल तर तुम्ही ह्या वस्तू जर दान केल्या तर तुमचा चंद्रग्रह ना सहजासहजी बलवान होऊ शकतो। तर मी तुम्हाला तो उपाय सांगण्याबद्दल एकच सांगेल की तुम्ही ज्यावेळेस पण माझा एक व्हिडिओ बघताना किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघताना तर ते ना पूर्ण बघा, तो उपाय पूर्ण समजा आणि मगच आहे ना तो उपाय करा। कारण कसं होतं की अर्धवट उपाय जर आपण केले तर अर्धवट उपाय कधीच आहे ना फलीभूत होत नाहीत, किंवा त्यांचा आहे ना आपल्याला मनावर तेवढा असा फायदा होत नाही। आणि ते उपाय करताना आहे ना आपला अक्षरशः टाईम वेळेस ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना वाया जात असतात, आणि त्या उपायात आहे ना आपल्याला कोणताच आहे ना फायदा असा होत नाही। त्यासाठी मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही ज्यावेळेस पण माझा व्हिडिओ बघताना त्यावेळेस ना तो पूर्ण बघा आणि मगच आहे ना तो उपाय करा, जेणेकरून तुम्हाला त्या उपायात आहे ना सहजासहजी येईल। तर चला मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला तो उपाय सांगतो। तो उपाय सांगण्याबद्दल एकच सांगेल की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा जर एखादे नवीन व्ह्यूवर्स माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, सोबतच घंटेचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ ना सहजासहजी प्राप्त होतील। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला तो उपाय सांगतो। तुमचा चंद्रग्रह जर कमजोर असेल ना तर ह्या ग्रहाच्या शांतीसाठी ना तुम्हाला चांदी, साखर, दूध, तांदूळ, दही, खीर, पांढरी कापड, पांढरा बैल किंवा गाय किंवा पांढऱ्या रंगाचे जे पण मिठाई असतात ना ह्या वस्तूंचं आहे तुम्हाला पौर्णिमेच्या किंवा सोमवारच्या दिवशी ना दान करायचं आहे। तुम्ही जर हा उपाय केला तर तुमचा चंद्रग्रह आहे ना सहजासहजी आहे ना मजबूत होईल आणि तुमच्या ज्या चंद्रग्रहाविषयी अडीअडचणी आहेत ना त्या सहजासहजी आहे ना या उपायाने दूर होतील। तर चला मित्रांनो, तुम्ही हा उपाय करून बघा। हा उपाय समजण्यात काय अडीअडचणी असतील तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्या सांगण्याचा आहे तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल। तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्याचं ना मोटिवेशन भेटेल। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।